नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। लास्ट जर का ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर आपण होतो घनगडला, पुण्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये, आणि आत्ता आपण निघालो आहे कोरीगडसाठी। आता टाईम झालाय 12:30 वाजलेत, आम्ही जस्ट 12:25 खाली आलो होतो गड उतरून। 5 मिनिटं थोडं रेस्ट केलं, जरा गाडीत बसलो ए सी लावून, बिकॉज खूप जास्त गरम होता, आणि आता निघतोय कोरीगडला। तर चला कोरीगडचा रस्ता आता एन्जॉय करूया। तर तब्बल 1 ते 1.5 तासानंतर आम्ही आता येऊन पोचलो आहे कुठल्या कोरीगडापासून जवळ। हा इथून कोरीगड दिसतोय, आणि आतून इथून चढायला आता ऑलमोस्ट आपल्याला 1 ते 1.5 तास जाईल अजून। तर बघूया किती वेळात चढतो ते आपण, बिकॉज रस्ता पूर्ण असा घनदाट जंगलातून आहे, त्यामुळे थोडा टाईम लागेल आणि चढण पण खूप आहे। शिवाय आमच्याकडे आता ह्या रक्षक बॅग आल्यात, अशी दिसते रक्षक बॅग प्रथमेशच्या पाठीवर। प्रॉपर ट्रेकर आता फील येतोय, प्रॉपर ट्रेकर असल्याचा। तर आता निघालोय जायला, बघूया किती वेळ लागतो ते। तर हा इथून एक रस्ता आहे, पायऱ्या चालू होतात, तिथून आपल्याला वर जायचं आहे आता। आणि टाईम झालं 3 वाजलेत, म्हणजे 3:10 आहेत। तर बघूया किती वेळ लागतोय तो कोरीगड सर करायला आपल्याला। मला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं झालेत, आणि 3-4 गावकरी भेटले तर ते म्हणतात की अजून 1 किलोमीटर जायचं आहे इथून, आणि मग गडावर चढायला सुरुवात होईल। प्रॉब्लेम असा होतो की आता आमच्याकडे वजन खूप आहे, म्हणजे टेंटपासून सर्व आहे रक्षक बॅगमध्ये, त्यामुळे थोडा डिफिकल्ट होत आहे चढायला, पण चढूया। 3 वाजलेत आणि आम्ही आता कच्चा असा सोडला आहे, इथून पुढे पायऱ्या चालू होत आहेत। थांबलेलो ओ आर एस बनवण्यासाठी, बिकॉज ऊन कमी आणि आपल्याला हायड्रेटेड राहायचं आहे, ऊन खूप आहे, त्यामुळे आता 5 मिनटं इथे थोडा ब्रेक घेणार आहोत आणि मग चालू करून चढायला। 4:15-5:30 वरती पोचायचा टार्गेट आहे आमचा, बघूया किती वेळ लागतो आता। तर इथून पायऱ्या चालू होतात, आणि लगेचच इथे गडाविषयी माहिती, ज्यांना कोणाला इच्छुक आहेत त्यांनी फोटो पॉज करून वाचून घ्यावे। तर वरती आले आपल्या गणपती मंदिर लागते, अशा पायऱ्या आहेत गडाला पूर्ण। अर्धागड सर केल्यानंतर इथे एक पाण्या टाका बघायला भेटतो, आणि पाणी आहे आता तिथून भरूच दिसायला लागलंय, जास्त लांब नाही काय आता थोडंच राहिलंय। हे इथं किल्ला आहे। तर मित्रांनो, ऑलमोस्ट पाऊंड ह्या ट्रेकिंग नंतर आपण आलो आहे महादरवाजाजवळ, गणेश दरवाजा। आणि हा इथे पहिलाच बुरुज आहे। तर मित्रांनो, जस्ट गडावर आपण एंट्री केली आणि इथूनच एंट्री आहे, त्याच्यानंतर आल्यानंतर इथे आपल्याला किल्ल्याविषयी माहिती भेटते। आणि जर तुम्ही नीट बघितलं तर सगळीकडे ना गड संवर्धन चालू आहे, म्हणजे इथे देखील गड संवर्धनाचं काम चालू आहे, हे पण तयार होत आहे। आणि तुटके स्मारक पण आहेत इथे, त्यानंतर किल्ले जर घर असतील तर घर पण आहेत, मंदिर आहेत 2, तर आता आपण सगळं काय एक्सप्लोअर करणार आहोत। तटबंदीमधून सुरुवात करूया आणि गोल राऊंड मारूया किल्ल्याला, बघूया काय काय आहे ते किल्ल्यावरती। गड फिरायला आपण सुरुवात करतोय तटबंदीपासूनच, बिकॉज या किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे आणि गड संवर्धन देखील चालू आहे, त्यामुळे त्यांनी अजून व्यवस्थित ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता। हा किल्ल्याची तटबंदी, त्याच्यानंतर हे अवशेष आहेत, पडलेल्या वाड्याचे अवशेष आहेत इथे तिथे आहेत। नंतर 2 मंदिरं आहेत, हा शंकराचं मंदिर आहे, महादेव मंदिर, तलाव आहेत 2, एक त्या साईडला एक ह्या साईडला आहे। जरा आता पूर्ण गडाला आपण प्रदक्षिणा घालून येऊया, बिकॉज आपल्याकडे टाईम पण खूप आहे आणि टेंट पण लावायचं आहे। आलो आहे आपण गडाच्या बुरुजाजवळ, आणि बुरुजावरून हा आहे खालचा व्ह्यू,
इथून आपली गाडी सुद्धा दिसते पार्क केलेली. ही आहे आपली गाडी आणि हा इथला व्ह्यू. तर इथे आम्ही बुरुजाजवळ बसलो आहे जरा, बिकॉज 4 वाजलेत आणि खूप टाईम आमच्याकडे. थोडं इथं बसून जरा रिलॅक्स व्हायचा डिसिजन घेतला आहे आणि नंतर मग बाकीचं राहिलेलं गड फिरणार आहोत. म्हणजे 2 महादेव मंदिर आहेत, ते तलाव वगैरे आहेत ते साईडला. आता ही साईड पूर्ण झाले बुरुजापर्यंत जी आमची. इथून 5 मिनटं जरा घेऊ पुढे जाणार, बिकॉज बॅग खूप हेवी आहेत आमच्या. आता रे मित्रांनो, पाण्याचे टाके आहेत, सॉरी पाणी आहे, हे सुकलेत. त्यात आहे, त्यात पहिल्या याच्यात होता, पण ही खूप खोल आहे. तर बुरुजाकडनं आपण आता ऑलमोस्ट 1/2 किल्ला कम्प्लीट केला आहे आणि इथं पाण्याचा तलाव दिसतोय. दुसरी गोष्ट इथली खास म्हणजे इथे बसायला निवांत बेंच आहेत आणि काम चालू असल्यामुळे लोकवस्तीसुद्धा आहे गडावर. तर गडावर आल्यानंतर आपल्याला इथं पहिली तोफ बघायला भेटली आणि तोफ किती मोठी आहे बघा ही. आणि या समोर आहे इथे एअरपोर्ट आहे, एअरपोर्टचं काम चालू आहे, रनवे आहे आणि त्याच्यासमोरच ही मोठी तोफ किती मोठी आहे. तर मित्रांनो, फिरता फिरता आता गडाच्या शेवटपर्यंत येऊन पोहोचलो आम्ही. ऑलमोस्ट तो दिसतोय तिथे, लास्ट पॉईंट आहे तिथे. आणि इथे पहिला मंदिर लागला आपल्याला कोराई माता देवीचा. मंदिरात आतमध्ये जाऊन बघूया देवीची मूर्ती किती मस्त आहे. तर गडाचा ऑलमोस्ट आम्ही 70-80% आता कवर केला आहे. बस 2-3 पॉईंट लास्टचे राहिले ते करणार आहोत आणि त्यानंतर एक जागा बघून टेंट लावणार आहोत. खूप थकलो आहे आज, त्यामुळे लवकर टेंट लावून लवकरच जेवण करणार आणि झोपणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता गडाचे किल्ल्यावर जे राहायचे घरं आहेत त्यांचे फडके अवशेष आहेत इथे. आणि खूप सारे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत. त्याच्यानंतर खाली इथे काम चालू आहे समोरच गड संवर्धनाचं. आपण येऊन बोललो आहे महादेव मंदिर शंकराच्या इथे. महादेव शंकर मंदिर आहे इथे आणि हे मंदिर आहे. आतमध्ये जाऊन बघा की बिकॉज इथं 2-4 तोफ आहेत. तिथे एक तोफ बघायला भेटली आणि शेवटच्या बुरुजाकडे एक तोफ आहे. फक्त तिकडे जाण्यासाठी रस्ता भेटत नव्हता आम्हाला, म्हणून तिकडे गेलो आहे. आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ पहिले. गडावर जे लोक काम करतात त्यांची आम्ही थोडे परमिशन घेतले, काम करते त्यांना पण विचारलं म्हणजे आपण कुठे टेंट लावू शकतो ते. तर त्यांनी त्यांच्याच टेंटच्या बाजूला इथे एक जागा आहे, इथे आपल्याला टेंट लावायला परमिशन भेटले. आणि पिण्याचं पाणी पण इथे चांगले सोय आहे, त्यामुळे इथे राहिलो तर 4 माणसं पण आपल्या जवळपास राहतील आणि आपल्याला पण काही त्रास नाही होणार. तर आता पटकन टेंट लावून घेऊया बिकॉज 5 वाजलेत. थोडा चहा नाश्ता पण करूया बिकॉज भूक लागली आहे. आता आपण दुपारी 1 वाजता जेवलो, त्याच्यानंतर काहीच खाल्लंही नाही अजून. तर 5 वाजलेत आणि टेंट सुरुवात करतो की बिकॉज आत्ताच इथे वारा खूप सुरुवात झाले. आजूबाजूचे लोक खूप चांगले तिथे, त्यामुळे त्यांनी राहायची देखील आपल्याला सोय करून दिली इथेच जवळच. आणि पटकन टेंट लावून घेऊया बिकॉज ऊन खाली जाईल, काढू किती लवकर होईल, आपण खूप हाईटवर होईल, त्यामुळे पटकन टेंट लावून घेऊया आता. टेंटच्या पाठीमागे मस्त तलाव आहे आणि खूप वार आहे. तुम्ही बघितलं असेल टाइमलेसमध्येसुद्धा खूप मुश्किल आणि जवळपास 1/2 तास गेला टेंट सेट करायला. पण होपफुली आपला टेंट सेट झाला आहे आता. आता असं अपेक्षा आहे की रात्र आमची चांगली निघेल, नाही तर वारा इतका जोरात आहे की आम्ही सगळीकडे दगड लावून ठेवलो ऑलरेडी. होपफुली झोप चांगली येईल. तर मित्रांनो, टेंटमध्ये आलो आहे आणि मी चेंज पण केले, म्हणजे जी पॅन्ट होती सकाळपासून घातली ती काढली आता. आणि इथे आमचा पसारा पण सगळा निघाला आहे इथे.
प्रथमेश पनीर मॅरिनेट करून ठेवतो आहे आणि मी चाललो आहे तर कॉफी बनवायला, बिकॉज जरा स्नॅक्स घेऊया, 5:30 वाजले असतील. वारा खूप आहे, काकांनी आम्हाला आग रेडीमेंट दिलं त्यामुळे इथंच टेंट लावला आहे, बिकॉज सगळ्यात सोयी आम्हाला इथे रेडीमेंट भेटल्यात. तसं अजून एक कपल पण आलं इथे कॅम्पिंगसाठी, ते मंदिराच्या पलीकडे पाठीमागे. आता तर प्रथमेश इथे मस्तपैकी पनीर मॅरिनेट करतो आहे आणि मी चाललो आहे इथे कॉफी बनवायला ठेवले. त्या मामांनी आपल्याला मस्त साखर दिले काय मामा, आणि बस बस थँक्यू. इथे आमची कॉफी चालू आहे. आता थोडी ॲश तर ओढणारच आहे बिकॉज वारा एवढा आहे, थोडी ॲश ओढणारच आहे पण होपफुली चांगली होईल अशी अपेक्षा आहे मला. की कॉफी रेडी झाली इथे, मस्तपैकी कॉफी बनवले, सनसेट होत असताना मस्त स्नॅक करणार. काका काय कॉफी कशी झाली आपली एकदा टेस्ट करून सांगा आम्हाला. थोडी कमतरता असेल मला माहिती आहे बिकॉज कॉफी थोडी कमी पडली, पण होप सो तुम्हाला पण आवडेल कॉफी. एक नंबर एक नंबर. आता आम्ही पण टेस्ट करून बघतो. दुसरी गोष्ट, जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर फॉलो देखील करा, बिकॉज जेव्हा पण आम्ही फिरायला जातो तेव्हा तिथले अपडेट्स लगेच इंस्टाग्रामवर पहिले असतात आणि नंतर यूट्यूबवर येतात 2-3 दिवसांनी किंवा 1 आठवड्यानंतर. प्रथमेश काय कॉफी कशी आहे? मस्त. फर्स्ट ट्राय आमचा, बिकॉज सुधागड नंतर आम्ही इथे प्रॉपर कॅम्पिंग करतो आहे आणि एवढं भारी वाटतं, म्हणजे आजूबाजूला माणसं देखील आहेत त्यामुळे एक फ्रेंडली वातावरण आहे आणि हा आनंद घेतो आहे. आता हे झाल्यानंतर पटकन जेवणाच्या तयारीसुद्धा लागायचं आहे, पण हा दिवस खूप म्हणजे रिलॅक्सेशन आहे. एक जॉब नंतर जर का पाहिजे असतं तर प्रत्येकाला हे पाहिजे असतं, म्हणजे तर इथे आमचं आता डिनर तयार आहे. नूडल्स बनवलेत आणि पनीर आमचा टिक्का फेल गेला म्हणून पनीर पण भुर्जी करून घेतले. जेवायला बसलो, जेवून घेतो आहे बिकॉज वारा नाही तोपर्यंत गरम गरम आहे, म्हणून मस्तपैकी जेवून घेऊया आणि मग पुढचा प्लॅन बघूया काय होतो तो. तर आता रात्रीचे 8 वाजले, जस्ट आम्ही डिनर पण आमचं कम्प्लीट केलं आहे आणि थोडं बाहेर जाऊन बघूया, म्हणजे बाहेर जाऊन बसतो आहे बिकॉज वारा पूर्ण थांबला आहे आणि नेटवर्क पण थोडं कमी आहे आमच्या टेंटमध्ये, पण टेंटपासून जर 4-5 पाऊल पुढे गेलो तर फुल नेटवर्क येते, त्यामुळे थोडं बाहेर जाऊन पण जरा सोशल मीडिया पण बघितला पाहिजे काय ॲक्टिव्हिटी चालू आहेत आणि आजचे जे फोटोज आहेत ते सगळे पोस्ट पण करायचे मला. तर आम्ही बाहेर चाललो आहे. प्रथमेश काय कसं वाटतं आज? चांगलं वाटते, बघू रात्र कसे जाते. आज जरा 2 मोठे किल्ले गेलेत हो, त्यामुळे जरा थकवा पण जास्त आहे मला आणि लवकरच झोपणार. 9:30-10:30 बहुतेक आमची विकेट पडेल बिकॉज सकाळी लवकर उठून खाली जायचं आहे आणि अजून एक बहुतेक किल्ला करायचा प्लॅन चालू आहे आमच्या दोघांचा, त्याच्यावर पण डिस्कशन चालू आहे अजून की कसं होणार आहे मॅनेज सर्व ते. तर बघूया जर का अपडेट असेल पुढे काय तर मग ब्लॉग होईल, नाही तर मग डायरेक्ट सकाळीच ब्लॉग भेटेल. दी नेक्स्ट डे. तर सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 6:15 वाजलेत आणि रात्री काय एवढी थंडी नव्हती पण झोप येत नव्हती बिकॉज इथे खूप हार्ड सर्फेस आहे झोपायला, पण ठीक आहे आली थोडीफार. आणि आता इथून मस्तपैकी सनराईज होणार आहे, तो कॅप्चर करून जायचा विचार आहे आणि फ्रेश होऊन लवकर निघायचं पण आहे. समोर तुम्ही बघू शकता किल्ले कोरीकडवरनं आपण आज सनराईज बघणार आहोत. आता होतोय, अजून टाईम आहे म्हणून टाईम लॅप्स नाही लावत आहे मी. आता सकाळचे 7 वाजायला आलेत आणि आमचा नाश्ता चालू आहे, फ्रेश वगैरे होऊन झालं आहे आमचं, कॉफी आणि बिस्किट तिथे मॅगी करायला ठेवले आणि हा जो कचरा दिसतो तो सगळा जाळून जाणार आम्ही, त्यामुळे इकडं कचरा देखील होणार नाही आमच्या. आता वाट बघतोय ती सनराईजची बिकॉज आता सनराईज झाला आहे ना, आणि सनराईज झालं की मग थोडे फोटोज वगैरे क्लिक करून निघूया. आणि जस्ट आमचं सगळं आवरून पण झालंय, आता टेंट रॅप अप करतोय आणि निघतोय खाली आणि तिथून बघूया पुढचा प्लॅन काय होतोय तो. बहुतेक तर तुंग होईल किंवा नाही पण सांगतायत अजून डायसीज होत आम्ही, पण बघूया सध्या टेंट आवरून घेऊया. मित्रांनो आता 8:15 वाजलेत आणि आम्ही
खाली उतरायला सुरुवात केलं आहे. सर्व आपली पॅकिंग इथे कम्प्लीट झाले, तिथला एरिया पण क्लीन केला आहे सगळा, इथला एरिया पण क्लीन केला आहे. आता निघतोय आम्ही खाली जायला, तर गडाच्या खाली जाऊन भेटूया डायरेक्ट. तर मित्रांनो, आता वाजलेत 8:30, जस्ट आम्ही खाली आलो आणि गाडीत बसलो आहे आणि घरी जायला निघालो आहे. आता आज तुंगगड काय होणार नाही, बिकॉज ऑलरेडी 8:30 वाजलेत आणि इथून पुढे अजून एक तासाचा रोड आहे आणि घरी पण लवकर जायचं आहे आम्हाला. त्यामुळे तुंगगडचा प्लॅन आपण नंतर पोस्टपोन केला आहे आणि हा ब्लॉगसुद्धा इथेच एंड करतो मी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.